एक ब्रेकिंग न्यूज आहे, देशात सलग दुसऱ्या दिवशी 34,000 पेक्षा जास्त रुग्ण वाढलेत, त्यामुळे देशाची रुग्णसंख्या 10,38,000 पार गेली आहे. तर गेल्या 24 तासात 671 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आतापर्यंत देशात 29,273 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर आतापर्यंत 658,000 पेक्षा जास्त रुग्ण हे बरे झालेत आणि देशात सध्या 358,692 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे. ही आकडेवारी आपण बघू शकताय ग्राफिक्सच्या माध्यमातून. देशात काल सुद्धा 34,000 पेक्षा जास्त रुग्ण वाढलेत, 34,884 रुग्णांची वाढ आज झाली आणि काल सुद्धा 34,000 पेक्षा जास्त रुग्ण वाढले होते. तर यामुळे एकूण रुग्णसंख्या 10,38,716 वर पोहोचली आहे आणि यापैकी 26,273 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. तर 653,751 रुग्ण हे बरे झालेत. तर दुसरीकडे राज्यात सुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. राज्यात काल 8,308 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 292,589 वर पोहोचली आहे. राज्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 258 जणांचा मृत्यू झालाय आणि राज्यातील मृत्यूदर 3.91% इतका आहे. तर काल दिवसभरात 2,217 रुग्ण बरे झालेत आणि राज्यामध्ये सध्या 1,20,480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 7,24,602 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय. दरम्यान ही रुग्णसंख्या नेमकी कशी आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. राज्यात काल सुद्धा 8,000 पेक्षा जास्त रुग्ण वाढलेत. काल 8,308 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे एकूण रुग्णसंख्या 292,589 इतकी झाली आहे. तर यापैकी 11,452 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि दिलासादायक बाब म्हणजे 1,60,357 रुग्ण बरे झाले. दरम्यान लॉकडाऊनमध्ये वाढ करूनही पुणे आणि नाशिकातली रुग्णसंख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किती रुग्ण वाढलेत पाहूया. पुणे जिल्ह्यामध्ये 1,904 नव्या रुग्णांचं निदान काल झालंय, यामुळे एकूण रुग्णसंख्या 46,862 इतकी झाली आहे. तर एकूण मृत्यू आतापर्यंत 1,243 लोकांचा झालाय आणि 30,283 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याशिवाय नाशिकमध्ये किती रुग्ण वाढले त्यावरही नजर टाकूयात. मुंबईनंतर आता पुण्यामध्ये रुग्ण वाढत आहेत, त्याचबरोबर नाशिकमध्ये सुद्धा नवे रुग्ण समोर येत आहेत. नाशिकमध्ये काल 574 नवे रुग्ण सापडलेले आहेत, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 8,739 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 371 रुग्णांचा इथं मृत्यू झालाय आणि 5,723 रुग्ण हे बरे झालेत. यानंतर मुंबईमध्ये किती रुग्ण वाढलेत त्यावरही एक नजर टाकूयात. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होताना दिसतीये. मुंबईमध्ये 1,214 रुग्णांची वाढ काल झालेली आहे, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 99,164 इतकी झाली आहे. तर यापैकी 5,584 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालाय आणि 75,216 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.